कितीही येऊ द्या अवघड मिशन, मागे हटणार नाही आमचं कोकण। भेटू संकट जोडून तन मन शिकून मोठं व्हायचं हा एकच पण, कारण आमच्या सोबत आहे कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हचं खास मिशन, स्मार्ट कोकणचं डिजिटल एज्युकेशन, अत्याधुनिक स्टुडिओतून टीचिंग, वाडी वस्ती पर्यंत पोहोचलेलं केबल टीव्ही नेटवर्क, लाखो दर्शकांशी जोडलेलं यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि लाइव्ह टीव्हीचं ऍप, म्हणूनच आता ई लर्निंगचं नव समीकरण स्मार्ट कोकणचं डिजिटल एज्युकेशन, पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाइव्ह वर। सिंधुदुर्ग लाईव्हच्या स्मार्ट कोकणचं डिजिटल एज्युकेशन या अभियानामुळे सिंधुदुर्ग निश्चितच डिजिटल एज्युकेशनमध्ये पहिल्या क्रमांकावर येईल। या अभियानाला सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचं सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली। त्यांच्या हस्ते आणि खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाचा आज शानदार शुभारंभ झाला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणची भौगोलिक विभिन्नता आणि उपलब्ध साधन सामुग्री याचा विचार करता शासनाच्या ई लर्निंग उपक्रमाला अधिक गती मिळावी तसेच हा उपक्रम वाडी वस्तीपर्यंत पोहोचावा यासाठी सिंधुदुर्ग लाईव्हनं अभिनव अभियान हाती घेतलंय। या अभियानाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग लाईव्हच्या सुसज्ज अशा अत्याधुनिक स्टुडिओतून अध्यापनाचं कामकाज चालणार आहे। मान्यवरांच्या उपस्थितीत या अभिनव अभियानाचा शुभारंभ झाला। सिंधुदुर्ग लाईव्हचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत केलं। माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडू साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर साहेब, शिक्षण तज्ञ अच्युत भोसले साहेब यांचे उपस्थित आहे। दरम्यान वाडी वस्ती पर्यंत पोहोचलेलं सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलचं केबल टीव्ही नेटवर्क, यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि ऍप अशा विस्तारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा कोकणातील हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी फायदा होणार आहे। शिक्षण संस्था, पालक, विद्यार्थी यांच्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्हनं एक सोनेरी संधी उपलब्ध केली असून सर्वांनीच या लोक अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन सिंधुदुर्ग लाईव्हचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी प्रास्ताविकात केलं। खरं तर सिंधुदुर्ग लाईव्ह हे एक चॅनल नसून एक आम्ही चळवळ म्हणून सुरू केलेली आहे आणि ज्या अर्थाने मागील काही दिवसापासून जे कोरोनाचं संकट आपल्यावर आलेलं आहे तर या कोरोनाच्या संकटावर कशा पद्धतीने मात करण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधी, प्रशासन हे अगदी एक योद्धा होऊन काम करते आहे आणि यामध्ये कुठे ना कुठेतरी एक माध्यम म्हणून त्याचा खारीचा वाटा आमचा असणं गरजेचं आहे असं आम्ही समजतो आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोनाची जेव्हा सुरुवात झाली, लॉकडाऊन जेव्हा जाहीर झालं पहिलं, तेव्हा फार मोठ्या प्रमाणावर एक परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीवर अनेक मजूर ह्या भागामध्ये देखील अडकून राहिले होते। तर सिंधुदुर्ग लाईव्हची ही चळवळ म्हणून आम्ही जेव्हा सांगत असतो आणि ज्या पद्धतीने आम्ही काम करत असतो त्याच्यामध्ये प्राधान्याने आम्हाला सांगायला अनेक अभिमान देखील वाटतो आणि एक आनंद आहे। यापूर्वी आम्ही सिटी वन सायकल सारखा उपक्रम हाती घेतला होता, तो एकूणच या कोकणचं पर्यावरण त्याचबरोबर इथलं आरोग्याच्या दृष्टीने सिटी वन सायकल चा उपक्रम जेव्हा आम्ही हाती घेतला तर सायकलचा अवेअरनेस निर्माण करण्यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतला होता आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतोय की 5,000 अधिक सायकलस्वार हे सावंतवाडी सारख्या शहरामध्ये आले होते आणि त्यांनी सायकल चालवली आणि त्या सायकलीच्या माध्यमातून एक पर्यावरणाचं रक्षण आणि आरोग्य याचा एक संदेश दिला होता। त्यानंतर आम्ही तुमचं विजन आमचं मिशन या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आय कॅम्प घेतला होता। या आय कॅम्पमध्ये सुमारे 10,000 अधिक लोकांचं आम्ही आय चेकअप केलं, त्यामध्ये 5,000 अधिक लोकांना आम्ही मोफत चष्मा वाटप केला, त्याबरोबर 2,000 अधिक लोकांचं मोफत कॅटरेक्टचं ऑपरेशन केलं होतं। एकूणच हे आमचं सामाजिक कार्य चालू असतानाच कोरोनासारखं संकट आपल्या समोर आलं, त्यावेळी अनेक मजूर या भागामध्ये अडकले होते, त्यांना अन्नधान्याचा हा विषय त्यांच्या समोर देखील होता, अशावेळी आम्ही एक माध्यम म्हणून पुढे येऊन त्या मजुरांसाठी अन्नधान्यासाठी 2,000 अधिक लोकांना आम्ही अगदी त्यांच्या झोपडीमध्ये जाऊन त्यांना आम्ही अन्नदान केलं। एकूणच ही सगळी परिस्थिती चालू असताना आज जी परिस्थिती आहे कोरोनामुळे की आज शिक्षण पद्धती
नेमकी कशा पद्धतीने, कारण आज आम्हाला अभिमान आहे किंवा आनंद आहे की आज तुम्ही या भागाचे त्या क्षेत्रातले तुम्ही त्या क्षेत्राचे मंत्री आहात, तर एकूणच एक परिस्थिती आपल्या समोर आली की मुलांना नेमकं कशा पद्धतीने आपण शिक्षण द्यायला पाहिजे, एक समोर परिस्थिती असताना त्यावर कशा पद्धतीने मात करता यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करतात, आम्ही ते स्वतः पाहतोय आणि त्या पद्धतीने आपण प्रयत्न देखील करतात. एकूणच सिंधुदुर्गला यासाठी काय करू शकतो हा आमच्या समोर एक प्रश्न होता आणि त्या अनुषंगाने आम्ही अनेक शिक्षण तज्ञांशी चर्चा केली आणि त्यानंतर सिंधुदुर्ग लाईव्हचं जे काही नेटवर्क आहे जे अगदी गावी वाडी वस्तीपर्यंत आपलं जे नेटवर्क पोहोचलेलं आहे, एकूणच आपण गावापर्यंत तर पोहोचलो, त्या व्यतिरिक्त यंग जनरेशन जे आहे त्यांच्या हातातल्या प्रत्येक मोबाईलमध्ये सिंधुदुर्ग लाईव्हचं ऍप आज आम्ही आज डाऊनलोड केलेलं आहे. तर या माध्यमातून प्रत्येकापर्यंत हे शिक्षण कशा पद्धतीने आपण पोहोचू शकतो या अनुषंगानेच आपलं स्मार्ट कोकण आहे, त्यामुळे स्मार्ट कोकणचं डिजिटल एज्युकेशन हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि आज तुमच्या हस्ते याचं आम्ही अनावरण करणार आहोत. तर एकूणच हे शिक्षण पद्धती ज्या पद्धतीने इथे अनेक तज्ज्ञ लोक आहेत, या शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आहेत, तर इथे येऊन या स्टुडिओमध्ये येऊन ते ऑनलाईन क्लासेस घेतील आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतील. एट अ टाइम आमचं जे नेटवर्क आहे जे केबल टीव्हीवर, म्हणजे प्रत्येक जण एक विद्यार्थी हा आपल्या घरात बसून ते टीव्हीवर पाहून तो क्लास अटेंड करू शकतो. त्याचबरोबर आपलं युट्यूब चॅनल आहे, आज काय म्हटलं तरी केबल नेटवर्क या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपलं 85,000 केबल नेटवर्क आहे जिथे प्रत्येकाच्या घरामध्ये आपलं चॅनल लोक घरामध्ये बघतायत. दुसरी गोष्ट युट्यूबच्या माध्यमातून आज नाही म्हटलं तरी 1,60,000 अधिक हे आपले सबस्क्रायबर आहेत आणि त्यामुळे जे यंग जनरेशन आहे जे मोबाईल सोशल मीडिया हँडल करते तर त्या माध्यमातून ते क्लासेस अटेंड करू शकतात. त्या व्यतिरिक्त फेसबुक च्या माध्यमातून, त्याचबरोबर आपला हल्लीच आम्ही मोबाईल ऍप डाऊनलोड ऍप्लिकेशन हे जाहीर केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद होतो साहेब की अवघ्या 8 दिवसांमध्ये 11,000 अधिक लोकांनी सिंधुदुर्ग लाईव्हचा मोबाईल ऍप डाऊनलोड केलेला आहे. त्यामुळे निश्चितच जिथे 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 टीव्ही नाही तिथे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून हे क्लास अटेंड करू शकतात, जिथे टीव्ही आहे ते घरात बसून ते अटेंड करू शकतात, असा एकूणच आपल्या ह्या नेटवर्कचा कुठेतरी विद्यार्थ्यांना फायदा व्हावा आणि याच अनुषंगाने हा आपण उपक्रम हाती घेतलेला आहे. सिंधुदुर्ग लाईव्हच्या या अभियानाच्या प्रोमोचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं. अवघड मिशन, मागे हटणार नाही आमचं कोकण. भीतो संकट सोडून तन मन शिकून मोठं व्हायचं हा एकच पण, कारण आमच्या सोबत आहे कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हचं खास मिशन स्मार्ट कोकणचं डिजिटल एज्युकेशन. अत्याधुनिक स्टुडिओतून टीचिंग, वाडी वस्ती पर्यंत पोहोचलेलं केबल टीव्ही नेटवर्क, लाखो दर्शकांशी जोडलेलं युट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि लाईव्ह टीव्हीचं ऍप, म्हणूनच आता ई लर्निंगचं नवं समीकरण स्मार्ट कोकणचं डिजिटल एज्युकेशन. पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर. यावेळी मान्यवरांनी स्मार्ट कोकणचं डिजिटल एज्युकेशन या अभियानाचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या. स्मार्ट कोकण डिजिटल एज्युकेशन हा जो उपक्रम चालू केलेला आहे ह्या एरियाला खूप गरज होती, कारण काय आज मुलांकडे इंटरनेटचा तेवढी फॅसिलिटीज नाही, गावागावात फॅसिलिटीज नाही. जर कोकण लाईव्ह चॅनल थ्रू आमच्यासारख्या संस्थेतले शिक्षक इथे येऊन ते एखादा टॉपिक इथे शिकू शकले तर तो मुलांपर्यंत संपूर्ण मुलांमध्ये पोहोचू शकतो आणि अशा ह्याच्यामध्ये आमची या सगळ्या संस्था तुम्हाला सहकार्य करायला तयार आहेत आणि मला वाटतं साहेबांचं पण तसंच आहे की येणाऱ्या काळामध्ये मॅक्झिमम यूज टीव्हीचा करायला पाहिजे, युट्यूबचा करायला पाहिजे, कारण की आत्ताचे जो प्रसंग आहे करोना ह्याच्यामध्ये तर आपल्याला त्याच्यातनं हे करायचं असेल, आपल्या मुलांना प्रोटेक्ट करून ठेवायचं आणि शिक्षण पण कम्प्लीट करायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे आणि माझ्या सगळ्या शुभेच्छा आहे डिजिटल कोकण डिजिटल चॅनलला आणि लाईव्ह सिंधुदुर्गला. धन्यवाद. सिंधुदुर्ग लाईव्हने हा एक डिजिटल लर्निंग एज्युकेशन हा जो उपक्रम राबवलेला आहे त्याला मी शुभेच्छा देतो आणि डिजिटल एज्युकेशनमध्ये त्यांनी व्हर्च्युअल क्लासरूम याचा आधार घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात, हे कौतुकास्पद आहे. आणि खास मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी जो तुमच्या ऍपचं आता उद्घाटन केलंय त्यांना मी शुभेच्छा देतो. विद्यार्थ्यांसाठी एक चांगला उपक्रम या कोरोनाच्या काळात तुम्ही आखलाय आणि विद्यार्थ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वांना मी या चॅनलला आणि तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खरोखरच कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग लाईव्हने एक चांगला एज्युकेशनचा कार्यक्रम सुरू केला आहे, त्या कार्यक्रमाला मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1 ते 12
सुमारे 1711 शाळांमधून 1,15,000 विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. आज जरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी सुद्धा शिक्षण मात्र सुरू आहे. राज्यस्तरावरून सुद्धा त्यासाठी आपण खास म्हणजे सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यामुळे रोज एक सदर शाळा बंद शिक्षण सुरू असं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत की आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी आणखी कोणकोणते पर्याय शोधता येतील. कारण आज कालच दीक्षा ऍप जे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वापरलं जातं आणि महाराष्ट्र पूर्ण देशामध्ये महाराष्ट्राचा वापर 50% विद्यार्थी पालक हे दीक्षा ऍपचा वापर करतात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आणि कालच रिपोर्ट आपल्या हाती आला की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा प्रथम क्रमांकावर आहे. ही पण एक अभिमानाची गोष्ट आहे. पण आता राहिलेले उर्वरित जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला ऑनलाईन शिक्षण द्यायचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत थेट आपल्याला पोहोचायचं आहे. बऱ्याच वेळा रेंजचे वगैरे प्रॉब्लेम असतो हे सांगितलं जातं. पण असे जर असे चॅनल काही इलेक्ट्रॉनिक मीडिया जर अशा पद्धतीने पुढे आले तर आपण सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आणखी विद्यार्थी संख्या आपली वाढल आणि शिक्षण शाळा जरी बंद असली तरी शिक्षण आपण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकू याची मला नक्कीच आज खात्री पटली. आणि सर्व सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते आज या ठिकाणी डिजिटल एज्युकेशन या उपक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. नक्कीच आनंद होत आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी याचा लाभ घेतील आणि शिक्षण आणखी प्रभावी पद्धतीने खालीपर्यंत पोहोचल. पुन्हा एकदा सिंधुदुर्ग लाईव्हला मी शुभेच्छा देतो. सिंधुदुर्ग लाईव्हचा आजचा जो उपक्रम नवीन उपक्रम सुरू केला आहे स्मार्ट कोकणचं डिजिटल एज्युकेशन, खरं तर सिंधुदुर्ग लाईव्ह हे प्रत्येक क्षेत्रात अग्रगण्य पाऊल टाकते. लास्ट वीकमध्ये तुमचं शेतीची क्रांती कृषी क्रांतीचा पण प्रोजेक्ट झाला. तर आमच्या डोक्यात होतं की सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मार्फत आम्ही हे डिजिटल शिक्षण सुरू करत होतो. तसा आमचा सर्वे पण सुरू होता की किती विद्यार्थी आपल्याकडे अटॅच होऊ शकतायत, किती पालक त्यांना मोबाईल देऊ शकतायत, हे सगळ्याचा सर्वे आमचा सुरू होता. आणि तो सर्वे सुरू असता असता तुम्ही हे नवीन पाऊल टाकलं, त्याला आमच्या जिल्हा परिषद तर्फे खूप खूप शुभेच्छा. खरं तर सिंधुदुर्ग लाईव्हने प्रत्येक वेळी नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहे आणि असाच एक चांगला उपक्रम या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी राबवलेला आहे. खरं तर आपण माहित असाल की गेल्या 3-4 महिन्यामध्ये आज शाळा बंद आहेत, अनेक शैक्षणिकदृष्ट्या शाळा बंद असल्या तरी आज विद्यार्थी पर्याय शोधतायत. त्यांना अनेक संस्थाच्या पर्याय येत आहेत, शिक्षणाधिकारी पर्याय येत आहेत, शासन पर्याय येत आहे, परंतु आपण सुद्धा मीडिया म्हणून सुद्धा आपण एक पर्याय या मुलांसमोर ठेवलेला आहे आणि त्याचा चांगला पर्याय आपण या ठिकाणी देत आहे. मला निश्चित खात्री आहे की आपल्या पर्यायाच्या माध्यमातून खरं तर आपण ज्या युट्यूबवर बघतो की आपला एक बातमी असते ती 2-2 लाख ग्राहकांपर्यंत पोहोचत असते आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खरं तर विद्यार्थी थांबणारे नाहीत. कुठलं शिक्षण म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये नवीन नवीन वाट सुरू असतात, त्यामुळे ही वाट ते नक्कीच या ठिकाणी आपल्या अंगात आणतील. खरं तर भोसले आणि मी आम्ही दोन्ही कॉलेज चालवतो आणि आम्ही पण डिजिटल या ठिकाणी कॉलेज सुरू केलं आहे. आपण बघितलं की अनेक चॅनलमध्ये उदयजी सामंतांच्या मुलाखती या ठिकाणी असतात की प्रत्येक दिवशी या ठिकाणी मुलाखती असतात आणि त्या प्रत्येक दिवशी वेगवेगळे निर्णय ते घेत असतात की जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगले निर्णय मिळाले पाहिजेत. आज सुद्धा आपण प्राथमिकदृष्ट्या FY पासून म्हणजे सगळे आपण या ठिकाणी परीक्षेला आपण सगळ्या विद्यार्थ्यांना पास केलं. आता शेवटचा प्रश्न या ठिकाणी येतो पण आपण लवकरच या ठिकाणी सोडवा. खरं तर डिजिटल क्रांतीमध्ये खरं तर गेल्या वेळच्या नियोजनमध्ये आपण प्राथमिक विभागाच्या सगळ्या शाळा डिजिटल करणारा एकमेव जिल्हा असेल की ज्या नियोजनमधनं आपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची सगळ्या शाळा डिजिटल करण्याचं काम जिल्हा नियोजनमधनं आपण केलंय आणि त्यामुळे ती पण आपल्याकडे यंत्रसामग्री आहे. आजकाल तर माध्यमिक शाळा अनेक डिजिटल या ठिकाणी आहेतच आणि यासाठी माननीय पालकमंत्र्यांनी विनंती करेन की या पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळ्या शाळा डिजिटल करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. आपण जे जिल्हा नियोजनमधनं जे बाळासाहेब ठाकरे अकॅडमी या ठिकाणी सामग्री उभारली आहे त्याची पण मदत तुम्हाला या कार्यक्रमासाठी या उपक्रमासाठी घेता येईल. आपल्याला पुन्हा एकदा या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिंधुदुर्गाच्या या स्तुत्य आणि खूप आवश्यक असलेल्या उपक्रमाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालेलं आहे ते आदरणीय मंत्री उदय सामंतसाहेब आहेत, आमचे आमदार वैभवराव नाईक, आमच्या सभापती साविताई, सन्माननीय संजयराव पडते, आमचे शिक्षणाधिकारी माध्यमिकचे कुडूस साहेब, आमचे प्राथमिकचे माननीय रत्नागिरीवरून ते इथे आलेले आहेत आणि खूप चांगलं काम करतात ते आंबोकर आणि श्री सन्मान्य भोसले सर आणि सर्वजण उपस्थित बंधू बंधू केंद्र. तर म्हणजे प्रथमतः मी तुम्हाला शुभेच्छा देतो की आपल्या
एवढा सुंदर आणि खूप देखणा असा हा स्टुडिओ प्रथमच पाहण्याचा योग आला आणि ह्या चांगल्या स्टुडिओ मधून एक चांगल्या उपक्रमाचं नियोजन आज आपण केलेलं आहे आणि ते आवश्यक आहे. कोरोनाच्या या महामारीमध्ये तसं पाहिलं तर सर्वच क्षेत्र विस्कटित झालेलं आहे आणि कोणत्या क्षेत्राला कसं सावरायचं हे केवळ शासनाचंच कर्तव्य नाही तर आपल्या प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे. आणि मागच्याच 10-12 दिवसापूर्वी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी बोलत असताना सांगितलेलं आहे ह्याच विषयाच्या अनुषंगाने की अनेक जसे क्षेत्र बंद पडली तसं शिक्षण क्षेत्र बंद पडलं त्यामुळे शिक्षणाचे द्वारे हे कधी उघडण्यापेक्षा शिक्षणाला सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. शाळा सुरू कधी होतील त्यावेळेला होतील पण शिक्षण सुरू झालं पाहिजे. ते शिक्षण सुरू करण्याचं काम आपण या आपल्या उपक्रमाद्वारे जे करताय ना त्याबद्दल खरंच आपलं कौतुक करायला पाहिजे आणि त्याचा लाभ नक्कीच विद्यार्थ्यांना होईल. मी माझ्या काही वर्षापूर्वी आम्ही व्हर्च्युअल क्लासरूमचा एक प्रयोग राबवला होता म्हणजे डिजिटल क्लासरूम तर राबवले होते पण व्हर्च्युअल क्लासरूम सुद्धा मुंबईवरून चिपळूण किंवा कणकवलीपर्यंत आम्ही राबवले होते. खास करून मुंबई महानगरपालिकेने सुद्धा व्हर्च्युअल क्लासरूमचा म्हणजे तुमचाच एक पार्ट आहे तो व्हर्च्युअल क्लासरूमचा मुंबई महापालिकेचा पूर्वी रिझल्ट हा 1-2% असायचे पण ज्या वेळेला मुंबई महानगरपालिकेने व्हर्च्युअल क्लासरूमचा कन्सेप्ट ज्या वेळेला सुरू केला आणि एका स्टुडिओतून जवळजवळ  850 शाळा त्याला कनेक्ट झाल्या परिणाम असा झाला की दुसऱ्या वर्षीचा रिझल्ट आला त्याचा हायेस्ट मार्क ज्याला मिळवले होते त्या विद्यार्थ्याचे मार्क्स होते 95% आणि रिझल्ट लागला 70%. म्हणजे ह्या उपक्रमाचा जो फायदा आहे हा किती होऊ शकतो हे या ठिकाणी दिसून आलेलं आहे. त्याला अनुलक्षण तुम्ही सुद्धा ह्या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे त्यामुळे शिक्षणाच्या शाळा शिक्षण देणाऱ्या शाळा जरी कधी उघडल्या न उघडल्या पण शिक्षणाची दारं तुम्ही सुरू केलेली आहेत त्याचा मार्ग तुम्ही दाखवायला सुरू केलेला आहे. फक्त माझी या अनुषंगाने आपल्याला एकच विनंती राहील आमच्या साविताई वगैरे आहेत आमचे आंबवकर जे प्राथमिकचे शिक्षण अधिकारी आहेत खास करून आम्ही हे सगळे बाकीचे माध्यमिकवाले हा जो एक गट आहे वयोमानाचा म्हणजे तुम्ही ह्या उपक्रमातून शिक्षणाचे त्यांना मार्गदर्शन करत असताना जो ज्युनियर के जे शिशू वर्ग म्हणतो ते 4th-5th वगैरे हा जो वर्ग आहे ह्या वर्गाला ह्या वर्गातल्या किंवा ह्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना खास करून आकर्षित करून घेण्यासाठी तुम्हाला तुमचं खूप कसब तुम्हाला वापरावं लागेल. एक 6th नंतरचा विद्यार्थी थोडा मॅच्युअर झालेला असतो 10th-9th-10th तर त्याला माहिती असतं की आपल्याला अभ्यास करायचा आहे पण ह्या छोट्या वयातल्या वर्गाला आपण आकर्षित करण्यासाठी तशाच पद्धतीचा अभ्यासक्रमाचं मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ मंडळी आमच्या खास करून जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा खूप आहेतच. सिंधुदुर्ग जिल्हा त्यातल्या त्यात अख्ख्या महाराष्ट्राला शिक्षणाचं मार्गदर्शन करू शकतो असा सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्यामुळे ह्या वयोगटासाठी सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला विशेष मेहनत घ्यावी लागतील प्रयत्न करावे लागतील त्या अनुषंगाने तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये मेहनत घालल्याबद्दल मला खात्री आहे. नक्कीच आपल्या या उपक्रमाचा फायदा आज या कोरोनाच्या महामारीच्या कालावधीमध्ये शिक्षणापासून वंचित राहिलेल्या या विद्यार्थ्यांना पूरक आणि मार्गदर्शक ठरेल आणि शिक्षणाचा मार्ग त्यांना नक्की अवलंबता येईल अशी मला खात्री आहे. पुनश्च एकदा आपल्याला सुंदर आणि अत्यावश्यक उपक्रमाबद्दल आपलं अभिनंदन करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. आजचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे कारण या निगडीत खात्याचाच मी मंत्री आहे. जरी इथे माध्यमिक शिक्षण अधिकारी असले आमचे प्राथमिक शिक्षण अधिकारी असले तरी उच्च व तंत्रशिक्षण विभागानं देशात पहिल्यांदा व्हर्च्युअल क्लासरूमचे सॅटेलाईट वर्ण जे स्टुडिओ बनवलेले आहेत ते मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये आहेत आणि त्याचं इनॉग्रेशन देखील येत्या 8 दिवसामध्ये मुख्यमंत्री मोदींच्या हस्ते होणार आहे. तसं आपण सांगितलं की आज योगायोग असा आहे, आज 19 तारीख आहे आणि शिवसेनेचा वर्धापन दिन देखील आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पहिलं डिजिटल एज्युकेशन कुठे जर सुरू झालं असेल तर ते मुंबई महानगरपालिकेमध्ये झालं आणि ते विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या संकल्पनेतनं झालं आणि तीच संकल्पना आज 19 तारखेलाच आपण राबवत आहे याबद्दल हा खरोखरच योगायोग आहे. आणि म्हणून मला फक्त आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आपण प्राथमिक माध्यमिक शिक्षणामध्ये डिजिटल एज्युकेशन आणलंय पण पुढे जाऊन जसं भोसले साहेबांनी सांगितलं तसं हायर एज्युकेशन आणि टेक्निकल एज्युकेशनमध्ये देखील हे डिजिटल एज्युकेशन असलं पाहिजे. आज रोज जे आपण बघत असाल की माझ्यावर जे ट्विट होत आहेत
एक्झाम घेतली पाहिजे, एक्झाम घेऊ नये. काही लोक सांगतात ऑनलाईन एक्झाम घेतली पाहिजे, काही लोक सांगतात ओपन बुक एक्झाम घेतली पाहिजेत. ह्या दोन्ही एक्झामचं मूळ हे डिजिटल आहे. जर डिजिटायझेशन पूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारनं अगोदरच केलं असतं तर ह्या परीक्षा मला 4 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये त्याचं नियोजन करता आलं असतं. पण आजचा आपला जो उपक्रम आहे तो मला असं वाटतं की पुण्यामध्ये जसा आमचा स्टुडिओ आहे, मुंबईमध्ये जसा आमचा स्टुडिओ आहे युनिव्हर्सिटीमध्ये, तशाच पद्धतीचा एक मिनी स्टुडिओ आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथे उभा केला आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिक्षणाची दारं आज मोठ्या पद्धतीनं कोविडच्या पार्श्वभूमीवर उघडलेली आहेत. पण ह्याच्यामध्ये खंड न पाडता माझं देखील आपल्याला जर काही सहकार्य लागणार असेल आणि माझ्या डिपार्टमेंटचे देखील काही तज्ज्ञ लोक आपल्याला लागणार असतील या व्हर्च्युअल क्लासरूमसाठी, तरी ते मोफत द्यायला मी तयार आहे. त्याच्यामुळे काय त्याची अडचण करण्याचं काही कारण नाही. मी स्वतः खात्याचा मंत्री असल्यामुळे लोक इथे येतील. कारण शेवटी सिंधुदुर्गामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना महाराष्ट्रामध्ये अनेक क्षेत्रामध्ये सिंधुदुर्ग हा एक नंबरला आहे. मध्ये ज्यावेळी मी एकदा बैठक घेतली होती, सगळा आढावा घेतला होता, तांदूळ पिकाच्या बाबतीमध्ये देखील आपला सिंधुदुर्ग जिल्हा एक नंबरला आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं एक नंबरला आहे. मानवी जो आपण रेशो काढतो त्याच्यामध्ये देखील सिंधुदुर्ग जिल्हा पहिल्या 2 क्रमांकामध्ये आहे. या सगळ्या बाबतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा 1 क्रमांकाला असताना पटसंख्येमध्ये देखील सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रामध्ये कुठेही, म्हणजे जसं पटसंख्या आपण म्हणजे अंबोकरना चांगलं माहिती आहे, एकदा पटसंख्या ज्यावेळी पुन्हा तपासायची महाराष्ट्रामध्ये वेळ आली तर सगळ्या नियमाचं पालन करून पटसंख्या ठेवणारा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा हा 1 नंबरला होता आणि 2 नंबरला रत्नागिरी जिल्हा होता. म्हणून अशा संस्कृतीत वाढलेला सिंधुदुर्ग जिल्हा असताना त्याला आधुनिक पद्धतीनं आज शिकवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून तुमचं मनापासून कौतुक करतो. नुसतं प्राथमिक माध्यमिक शिक्षणापर्यंत न राहता जे हायर एज्युकेशन टेक्निकल एज्युकेशन घेऊन मुलं बाहेर पडलेली आहेत त्यांना देखील व्यवसायाचं नॉलेज त्यांच्या ॲपवर मिळालं पाहिजे, त्यांच्या मोबाईलवर मिळालं पाहिजे, यासाठी देखील आपल्या चॅनलनं पुढाकार घ्यावा. म्हणून पुन्हा एकदा सिंधुदुर्ग लाईव्हचं मी मनापासून कौतुक करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि धन्यवाद देत असताना या खात्याचा मंत्री म्हणून तुमचे आभार देखील मानतो की जे शासनाला अभिप्रेत असलेलं काम आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत आहे. म्हणून तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पुन्हा एकदा या तुमच्या उपक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. सावंतवाडीतल्या प्रधान कार्यालयात हा सोहळा सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड सुरक्षेचे सर्व नियम पाळून पार पडला. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, आरोग्य व शिक्षण सभापती साविलोके, शिक्षण तज्ज्ञ अच्युत सावंत भोसले, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, शिवसेना संपर्क प्रमुख शैलेश परब, शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊत, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा आदी उपस्थित होते. मुख्यालय प्रतिनिधी देवयानी वरसकर यांनी सूत्रसंचालन केलं तर सिनियर करस्पॉन्डंट भरत केसरकर यांनी आभार मानले. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.